सर्वसाधारण लोक असे आहेत की ज्यांना दोन वेळचा अन्न मिळत नाही, गरीब लोक आहेत. तर आम्ही असं आवाहन करतो की तुम्ही नैवेद्याची जी पुरणपोळी आहे ती होळीला नैवेद्य दाखवा, पण पोळी होळीत न टाकता कोणातरी गरीबाला द्या की त्याला जे अन्न मिळत नाही, भूक लागलेली आहे त्याच्या पोटामध्ये, जी भुकेची होळी आहे तिच्यामध्ये ते कोळी तुमची अर्पण केली जाईल आणि तिची भूक शांत होईल. तर अशा या चांगल्या उदाहरणाचं हे पुण्य आपण होळीमध्ये कोळी नाटकता कुठल्यातरी गरीबांसाठी द्यायची आहे असं आम्ही आवाहन करत असतो. काही आता या अलीकडच्या वर्षात आम्हाला काही जमलं नाही आहे, पण पूर्वी आम्ही शाळांना आवाहन करायचो, विद्यार्थी कोळी आणून द्यायचे आणि आम्ही त्या पोळ्यावर सिव्हिल हॉस्पिटलमधले जे गरीब पेशंट्स असतात त्यांचे नातेवाईक असतात त्यांना सगळ्यांना तिथे वाटायचो. आता या काही वर्षात आम्हाला ते जमलेलं नाही, पण आमचा हा उपक्रम हे जवळजवळ 7-8 वर्ष चालवलेला आहे. तर आम्ही जरी हा उपक्रम आता राबवत नसतो तरी आम्ही लोकांना आवाहन करतो की तुमच्या तुमच्या पातळीवर तुम्ही तुमच्या घरची घरी जवळपासच्या कुठल्या तरी गरीबाला कचऱ्याची होळी करायची, आपला परिसर स्वच्छ करायचा आणि त्या कचऱ्याच्या होळीमध्ये आपल्या दुर्गुणांची होळी ते करायची, नाश करायचा. आणि त्यासाठी मी तुम्हाला सकाळी सांगितलं आल्याला सांगितलं की कागदावरती तुम्ही तुमचा दुर्गुण लिहा, आपण सगळे कागद एकत्र करूया आणि त्याची आपण होळी करणार. आता हे तुमच्या तुमच्या लेवलला तुमच्या वैयक्तिक पातळीवरती तुम्ही तुमचा दोष जो आहे तो तुम्ही कागदावरती लिहिलेला असेल त्याची होळी होईल. त्याशिवाय समाजामध्ये अनेक अनिष्ट प्रथा आहे, अनिष्ट रूढी आहे आणि ज्याचा समाजावरती परिणाम होतो, त्यानंतर कुटुंबावर परिणाम होतो, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होतो किंवा समाजातल्या व्यक्तींवरती पण त्याचा वाईट परिणाम होतो. अशा ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्यांची सुद्धा आपण काय करणार करता होळी करणार आहोत. तर असे कुठले आहेत तर व्यसनं, वेगवेगळी व्यसनं त्यांची सुद्धा आपण होळी करणार आहोत. त्यासाठी मी इथे ते लिहून आणलेले तुम्ही सगळ्यांना दिसत असेल. आपण ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे गुटका, बिडी, स्पाईस, कारू, त्यानंतर दहशतवाद आणि सगळ्यात शेवटी भ्रष्टाचार. भ्रष्टाचार म्हणजे काय? गैरव्यवहार. 100 रुपयाची वस्तू असते पण मी ती 200 ला आणली म्हणून खोटं सांगणार आणि 200 रुपये घेणार म्हणजे आपण 100 रुपयाचं काय केलं? भ्रष्टाचार केला. काहीतरी नाही हे सगळं. तर असं हे जे समाजात सापडणारे दिसणारे जे समाजातल्या लोकांना कुटुंबाला कुटुंबातल्या व्यक्तीचा सगळ्यांना घातक आहे अशा या गोष्टींची सुद्धा आपण आज काय करणार आहोत? होळी करणार आहोत. तर मी सगळ्यांना विनंती करते की पुढचं जे काही करायचं आहे ते काही सगळ्यांना सांगा. सर्वांनी आपले कागद त्याच्यामध्ये जमा करायचे आहे. बघा ज्या गोष्टी आपल्याला लिहायला सांगितलं होत्या त्याही गोष्टी तुम्ही त्यामध्ये टाकल्या. त्याचबरोबर ज्या मुलांनी कचरा केला होता त्यांनी सुद्धा हा कचरा करण्यात आली, एक चांगली गोष्ट आहे. आतापर्यंतची होळी तुम्ही केलेली आहे ती इकडून तिकडून लाकडं आणली असतील, काही जण चोरी करून सुद्धा आणलं. चोरी करून आणले म्हणजे दुसऱ्याला सुद्धा सांगता गेले आणि चोरीचाच प्रकार आहे. आणि चांगल्या फर्निचर वगैरे त्या ठिकाणी काय केलं जातं? गोळा केलं जातं, एकत्र केलं जातं आणि त्याची संध्याकाळी काय केली जाते? होळी केली जाते. सरांनी तुम्हाला होलिकेची गोष्ट सांगितलेली आहे.
ज्या होलिकेच्या अंगी दुर्गुण होते आणि त्या ज्या दुर्गुणाने तिने भक्त प्रल्हादला त्याला घेऊन त्या होलिकेमध्ये त्या होळीमध्ये स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्या भक्त प्रल्हादाला जाळून घेण्याचा जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचे विचार वाईट होते, त्यामुळं तो भक्त प्रल्हाद न जळता ती स्वतः जळाली त्यामध्ये. आणि मग खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरक कशी होळी करता येईल, आताच एक प्रयोग आपण आता समोर बघितला. काय केलं, कोण सांगतोय कशा पद्धतीने काय केला कार्यक्रम आपण, जरा मला एक एक जणांनी सांगावं. वाईट दुर्गुण, वाईट विचार, जे काय दिसत आपल्याला वाईट आपल्या मनामध्ये आलेले विचार, हे आपण काय केले त्या ठिकाणी घेऊन काढले. मॅडमने आता या ठिकाणी एक मोठी लिस्ट दाखवली होती, त्यामध्ये कोणते कोणते विचार होते, काय काय होत, तंबाखू, दारू, आणि हे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात फुटवलेलं आहे. बरेच जण दारूच्या वेळ आहारी गेलेले, सिगारेटच्या आहारी गेलेले, त्यामुळे कॅन्सर होतोय. दहशतवाद मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये पसरलेला आहे आणि त्याची झळ आपल्या देशाला देखील मोठ्या प्रमाणात सोसावी लागत आहे. त्यांच्यावर चांगले संस्कार होऊन ते यातून कसे बाहेर पडतील या दृष्टीने अनेक कार्य फार मोठ्या प्रमाणात देशामध्ये चाललेलं आहे असं मला वाटतं. आणि आपल्याला देखील याच पद्धतीचा अवलंब विद्यार्थी मित्रांनो करायचा. आपल्याला आपण असलेल्या वेळेत असलेले दुर्गुण तर आपण बाजूलाच करणार आहोत, आपले वाईट विचार बाजूला करणार आहे, पण दुसरा कोणी करत असेल तर त्याबद्दल देखील आपण त्याला समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे एक प्रकारची आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न इथे करणार. शाळेमध्ये येताना, घराजवळ खेळताना आपण एकमेकाला शिव्या देतो किंवा एखादे वाईट विचार करतो किंवा एखादा कचरा वगैरे घाट आपण आजूबाजूला टाकतो, त्याच्यामुळे पसरणारी दुर्गंधी, त्याच्यामुळे पसरणारी रोगराई, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, तंबाखू, सिगारेट किंवा दारू, यामुळे कॅन्सर सारखे आजार पसरत आहेत. आणि हे दूर करण्याचं चांगलं काम आपल्याला हाती घ्यायचं आहे. जे कोण असं करत असतील त्यांना यापासून दूर करायचं आहे. भ्रष्टाचार असेल, दहशतवाद असेल, देशासमोरची फार मोठी समस्या ही, असे कोणी जर गैरकृत्य करणारे लोक असतील तर त्याला कसा आराम असेल यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील असणार आहोत, आपण सजग असणार आहोत, आपण आपल्या पालकांना सजग करणार आहोत, आपल्या शेजाऱ्यांना सजग करणार आहोत. आणि अशा प्रकारे या वाईट गैरमार्गातून, वाम मार्गातून आपला समाज, आपला देश कशा पद्धतीने सुरक्षित राहील याची आपण दखल घेणार आहोत.